सात सात माफ करा, पुढील चेंडू सामना करतील आणि चटकावले प्रीतम यांनी आणि हा षटकार कमांड दिजे. धन्यवाद डीजे प्रीतम. सॉरी सचिन यांनी पहिला षटकार मारून दिलेला आहे आपल्या संघासाठी श्री गणेश केलेल्या या षटकांचा. बघूया पुढील चेंडू, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चटकवलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत दोन ने वाढ, धावसंख्या होत आहे ती 15. सचिन यांना कप्तानी पाळी खेळावी लागेल MSD सारखी. बघूया काय करत आहेत सचिन यांनी. पुन्हा एकदा चटकवलं आहे आणि हा षटकार. गेम स्लो करायचा आहे, खूप फास्ट होतो सावकाश. चला पुढील चेंडू सामना करतील सचिन. पुन्हा एकदा चटकवलं एका दिशेने चांगलीच क्षेत्ररक्षण. धावसंख्या एक ने भर, धावसंख्या झालेली आहे ती 22. षटक समाप्त झालेलं आहे. दोन ओव्हरी नंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 3 आणि 3 विकेट्स. बघूया सचिन हे काय करत आहे. आयुष हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सचिन हे सामना करण्यात आहे जे फुल फॉर्म मध्ये आहेत. दोन षटकार ज्यांनी मारलेले आहेत सामना करतील ते. लेगच्या दिशेने चटकवलेलं आणि डिक्लेअर झोन मध्ये एक गेलेले आहे. धावसंख्येत एक नाही भर, धावसंख्या झालेली आहे ती 23. सचिन हे आपल्या संघासाठी कॅप्टन अशी पाळी खेळत आहेत. आयुष हे सुद्धा यांचा मला वाटतं हा 150 सामना असेल या ग्राउंडवरती. पुढील चेंडू. ओ बढिया, आपल्याकडे LB ची सुविधा नाही आहे पण गोलंदाजी अशी फारशी चांगली होती. चला थोडासा प्रेमाने समजायचा मुकेश. चला पुढील चेंडूचा सामना करतील सचिन आयुष्यांचा. बघूया बॅकच्या दिशेने स्ट्रेट फटका आणि गचाडसा क्षेत्ररक्षण. बाला यांनी चांगलंच कव्हर केलेलं आहे आणि गचाडसा थ्रो बाला यांनी केलेला आहे. धावसंख्येत दोन ने भर, धावसंख्या झालेली आहे ती 25 आणि मला वाटते या संघाचे 3 चेंडू. पुढील चेंडू सामना करतील. धावसंख्येत दोन ने भर, धावसंख्या झालेली आहे ती 27. 4 चेंडू, 27 धावा. पुढील चेंडूचा सामना करतील आणि चटकवला डोक्यावरून षटकार. आबिद पठाण यांना थोडीशी सहायता हवी आहे IT टीमला. पुढील चेंडूचा सामना लेगच्या दिशेने चटकवलेला आहे. चांगलंच क्षेत्ररक्षण हर्ष यांचं. धावसंख्येत एक ने भर, धावसंख्या झालेली आहे ती 34. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. वाटे हर्ष या थोडस दुसरं उचललेलं आहे. मयंक यांनी आपल्याला युट्यूबची सुविधा करून मयंकसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. प्रथमच मयंकमुळे आपल्याला युट्यूबलाही पाहता येत आहे साईधाम SPL मध्ये. 23. पुढील चेंडूचा सामना करतील आणि उचललेला आहे आणि शानदार झेल आणि विकेट. कम ऑन डीजे. धन्यवाद तिथे. कृपया जे पण तिथे आहेत संघाला सपोर्ट करतात त्यांनी सांगायचं आहे की फलंदाज उगा धावत येतोय त्याला सांगा की सावकाश जे असं काही घाई करण्याची गरज नाही आहे. वेड्यासारखं ते चांगलं ठीक नाही वाटत. ठीक आहे, चला पुढील चेंडू सामना करतील. सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते. कृपया थोडीशी हेल्प करायची आहे. कॉन्शियस झालेले आहेत आपले थोडेसे प्लेयर. प्रथम हा डेब्यू आहे आरव यांचा.
हा 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 चांगलीच गोलंदाजी हर्ष यांची. 22 गेलेले आहेत. धाव संख्येत एक ने भर धाव संख्या झालेली आहे ती 35. पुढील चेंडू नो आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत 2 ने भर धाव संख्या झालेली आहे 37. हॅलो चला पुढील चेंडू आरव लेगच्या दिशेने चटकाळण्याचा प्रयत्न. आता गचाड असा क्षेत्ररक्षण उत्तम गोलंदाजी हर्ष यांनी चांगलंच कव्हर केलेली आहे आपल्या प्रीत सचिनची विकेट घेऊन. पुढील चेंडू सामना करतील आणि ऑफच्या दिशेने सुंदर फटकार. हा फटकार बघितल्यानंतर मला एकाच खेळाडूची आठवण येते तो म्हणजे रोहित शर्मा. सेम असा फ्रंट फुटला जाऊन कव्हर ड्राईव्ह केलेला आहे तो रोहित शर्मा सारखा श्रेयान यांनी. चला बघूया धाव संख्या झालेली आहे ती 38. लेगच्या दिशेने चटकावलेला आहे आणि रनआउट झालेले आहेत ते श्रेयान. अशी टीम ही आपली होत आहे ती ऑल आउट. आणि साईनाथ संघाला साईधाम विजयासाठी असतील ते 39 धाव अशा फारशा नाही आहेत. 39 सचिन गुप्ता. एक मिनिट कृपया आरामात फिल्डिंग वगैरे लावून द्यायचे. सचिन गुप्ता यांनी थोडासा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. सचिन लक्की कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. लक्की बिनबनसी तो सचिन आपने 29 रन बनाए अपने टीम के लिए. बट जो देखा जाए तो आपकी टीम बहुत ही मतलब घाई कर रही है. ऐसा क्यों आपने टीम को बताया नहीं कि 4 ओवर्स का मैच है खेलना है रन ज्यादा हो जाएंगे मैं कर दूंगा ऐसा कुछ नहीं बोला ही नहीं. बोलना चाहिए आप कैप्टन हो तो आप लीडरशिप करोगे तो ना. आपके प्लेयर्स आए आउट होके चले जा रहे तो अगले मैच का क्या कुछ बता सकते है कि कैसा है. अभी कुछ सोचा नहीं है. चलो लकी के लिए जोरदार तालियां. 3 रन और 3 विकेट्स बहुत ही अच्छा. थामना यूट्यूब से थोड़ा सा लोचा चालू है. चला लकी आपने बहुत ही अच्छी गेंदबाजी की. 3 रन और 3 विकेट्स और ही बहुत बड़े बड़े विकेट्स आपने लिए. तो आपने क्या स्ट्रेटजी अपनाई जो आपने 3 विकेट्स ले लिए. तो आपने जो गेंद डाली तो आपके गुरु कौन है. आपके अपने गुरु का नाम बता सकते हैं. अशोक. धन्यवाद लक्की. हर्ष ट्रिक बॉक्स के पास आ जाएंगे. हर्ष गुप्ता आपके का नाम बताइए. साईधाम 7 को 37 रन हुई नहीं सॉरी 39. तो आपको क्या लगता है ये रन जो है इनफ है या ज्यादा हो गए या कम है या आपकी टीम चेस कर लेगी आराम से. पर उनकी बॉलिंग भी अच्छी है. तो आप सामने जो टीम है साईनाथ उनकी थोड़ी सी जो बॉलिंग है वो अच्छी मानते हैं आप. तो आपके ऐसे कौन से जो बैट्समैन है जो आपको भरोसा है कि वो ये रन निकाल देंगे या आपकी टीम को जिता देते हैं. आयुष लगता है आयुष. चला आता कृपया मुलाकात संपलेली आहे आणि कृपया फलंदाजांनी इथे नाही थांबायचंय आपल्या डगआउट मध्ये जायचंय. पंच थोडीशी हेल्प करायची आहे. प्रीतम आपली
चला चला थोड़ी सी घाई कराए पंच मंगेश अरे पाण्याची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था गरम बेंबनसी बची 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 कृपया कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा थोड़ा सा फलंदाज फलंदाज कृपया जर साईनाथ एक ही प्लेयर कॉमेंट्री बॉक्स जोड़े माइनस फाइव रन्स होते आप अपने डगआउट मध्य जाए मंगेश संग कि जिथपर्यंत प्लेयर तिथपर्यंत पोहोचत नहीं है प्लेयर ने एंट्री कराई नहीं है ठीक है आणि प्लेयर की सावकाश जाए तो धावा की काहीच गरज नहीं है ठीक है चला आता सामने सुरुवात करूया शाही घेतले लकी यांनी सचिन यांनी पहिला चेंडू टाकलेला आहे नो आणि डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्येचा श्री गणेश होतोय तो दोन ने जीरो बॉल्स टू रन्स पुढील चेंडू हे चंदन वो बंद कर डिक्लेअर ये डेड बॉल पंचाने डेड बॉल चा इशारा दिला चला सचिन यांनी जीरो चेंडू दोन रन्स दिलेले आहेत पुढील चेंडू सामना करतील लकी लेगच्या दिशेने चटकवलेला लकी यांनी हर्ष यांनी धाव संख्येत एक ने भर धाव संख्या झालेली आहे तीन एक चेंडू तीन धावा आणि रन्स जिंकायला आहेत ते 39 बघूया काय होत आहे पुढील चेंडूचा सामना करतील कॅप्टन वर्सेस कॅप्टन लेगच्या दिशेने ऑफच्या दिशेने चटकवले आणि श्रेयान यांनी डिक्लेअर झोन मध्ये ढकलून दिलेला आहे चेंडू धाव संख्येत एक ने भर धाव संख्या चार पोहोचते ती चार दोन चेंडू चार धावा पुढील चेंडूचा सामना करतील हर्ष बघूया सचिन कसा चेंडू टाकत आहेत पुन्हा एकदा नो ऑफच्या दिशेला चटकवलेला आहे चिराग यांची चांगलं क्षेत्र रक्षण धाव संख्येत दोन ने भर दोन चेंडू सहा धावा खूप कॅप्टन असं गोलंदाजी करणार तर बाकीचे प्लेअर काय करणार नऊ चेंडू दोन चेंडू सहा धावा कृपया बॅट 17 वेळा चेंज नाही करू शकत आपापली बॅट ठेवायची आहे तर थोडीशी कमिटी थोडीशी हेल्प करायची आहे फलंदाजाला बॅटची पुढे चेंडूचा सामना करतील लकी आणि लेगच्या दिशेने शानदार फटका मारला आहे हा 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 चांगलीच याला सांगतात प्रेझेन्स ऑफ माइंड धाव संख्येत पुन्हा दोन ने धाव संख्या झालेली आहे ती आठ तीन चेंडू आठ धावा लकी यांचे एक एक फटके युट्यूब लाईव्ह मध्ये असे दिसत आहेत की विराट कोहली काय मारणार पुन्हा एकदा पुढे जाऊन चटकलेला आहे आणि त्याच्या अडसष्ट क्षेत्रामध्ये झेल सोडलेला आहे धाव संख्येत एक ने भर धाव संख्या झालेली आहे ती नऊ चार चेंडू नऊ धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चटकला आणि बाद चांगलीच बोला लकी आराम तुझा चला पहिला गडी गारद केलेला आहे सचिन यांनी साईधाम सेव्हन चा पुढील खेळाडू जात आहे बघूया कोणाला पाठवत आहेत लकी यांच्या जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत आपले आयुष जे आपले उत्तम असे सीझनचे फटके खेळणार आहेत आपल्याला दाखवणार आहेत की लेदर बॉल क्रिकेट हा कसा खेळतात किंवा टेनिस बॉल चला आयुष यांची सॉरी लकी यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत आयुष षटकाचा शेवटचा चेंडू असेल चला पुढील चेंडू सामना करतील आयुष यांचे मला वाटते हे विराट कोहली या टीमचे कमांडीजे कमांडीजे नऊ पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती नऊ विकेट्स गेलेले आहेत ते दोन बघूया हर्ष मला वाटते यांना सुद्धा कॅप्टन साठी की पाळी खेळायला लागेल जशी सचिन यांनी खेळलेली आहे
कृपया प्लेयर से धावायचं नाही आहे, धावता एका उगा. चला पुढील गोलंदाजीच भार सांभाळत आहेत ते पार्थ बारी. पार्थ यांना सूर्य कुमार आवडतो पण सूर्य तर गोलंदाजी करत नाही. तर बघूया पार्थ काय करत आहेत. पहिला चेंडू आमच्या दिशेने चटकलेला आहे. हो चांगली फिल्डिंग चिरागसाठी, जोरदार टाळ्या वाजवूया. उत्तम फिल्डिंग चिराग यांनी केलेली आहे त्यांच्या संघासाठी. मला वाटतं 3 रन्स तरी वाचवले आहेत. धाव संख्या 1 ने भर. सौरभ सामना करत आहेत, आयुष्यांची जागा भरून काढण्यासाठी आहे. नो चेंडू, धाव संख्या 1 ने भर. धाव संख्या झाली आहे ती 11. एक मिनिट. नो चेंडू मध्ये पुढचा जो गोला बॉल असेल तो फ्रीट असेल, म्हणजे फक्त रनआउट सोडून कोणताच आउट नाही होणार. चला बघूया. नाही नाही नाही, आउट नाही, आउट नाही, अरे आउट नाही, आउट नाही. नव्हता नव्हता. अरे मला होते आउट दिलाय ना वो. चला चांगलंच कव्हर केलेलं आहे पार्थ यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा नो. धाव संख्येत 1 ने पुन्हा भर. गजाड अशी गोलंदाजी करत आहेत पार्थ बारी. संघासाठी हे चांगलं नाहीये. धावा तुमच्याकडे फार मात्र कमीच आहेत, 39 आहेत ओनली, आणि तुम्ही इतके नो वगैरे टाकत आहेत तर धावसंख्या उगाच वाढत आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. 7 सॉरी नोका. पुढील चेंडू मारलेच्या दिशेने चटकावलं आहे. नाही 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 नाही, आउट नाही, आउट नाही, फ्रीट होता. 3 चेंडू, धाव संख्या झालेल्या आहेत 13. एक मिनिट. अरे पहिला ही नव्हता. अरे अरे किधर विकेट हुआ, पागल है क्या. अरे नव्हता. कृपया क्लिअर करायचंय. अरे आउट नाही, बॉल कितने हुए. 3 बॉल हुए. 2 बॉल झाले मी सांगतो. अरे पहिला बॉल टाकला तो नव्हता, त्याच्यानंतरचा फ्री हिट. नाही रे पहिला. पंच कृपया क्लिअर करून जायचंय. एक दोनच चेंडू झाले सांगतो ना. चला काय नाही, चुका माणसांकडूनच होतात, असं फारशी काही मोठी गोष्ट नाही झाली आहे. चला धावसंख्या झालेली आहे ती 13. वाईट, पंचांनी वाईट इशारा दिलेला आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झालेली आहे ती 14. 2 चेंडू 14 धावा. चटकलं आणि चौकार गचार क्षेत्र रक्षण चिराग यांचं. कमोन डीजे. धावसंख्या 4 ने भर होतोय. धावसंख्या झाली 18. पुढील चेंडू पार्थ यांचा सामना करतील कॅप्टन हर्ष. बघूया साईदाम 7 ला ते जिंकण्यात येणार आहे की पर त्यांची विकेट काढून आपल्या संघाला जिंकत आहेत. चला कमान, चांगलीच गोलंदाजी. 4 चेंडू 18 धावा. डॉट चेंडू असेल हा, मला वाटते सेम टप्पा ठेवलं तर फारसं बरं होईल. चला पार्थ बारी यांचा पुढचा सामना. शेवटचा चेंडू, चांगलीच गोलंदाजी करत आहेत पार्थ. कमान पुन्हा येतो नो चेंडू आणि पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. धावसंख्या 1 ने बघ. धावसंख्या झालेली आहे ती 19. फ्रीट आहे, बघूया हर्ष काय करत आहे. फ्रीट आहे बघूया. कमॉन कमॉन हर्ष, षटकार मारण्याची चांगली संधी. आणि लेगच्या दिशेने चटकलेलं आहे. आउट, चांगलीच आयुष्याने केलेली आहे. आणि सौरभ हे आउट होत आहेत. धावबाद झाले आहेत सौरभ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
एक मिनट एक मिनट सर्वोच्च जागा भरू करण्यात बाला उर्फ शिवा आणि मराठे पार्थ यांनी धावसंख्या झाली होती 19 म्हणजे 2 ओव्हर्स 20 रन्स 10 सरासरीनेच गेले तर तुम्ही जिंकू शकाल जर वाचलं तर समोरची टीम जिंकेल बघूया 12 चेंडू 20 धावा 12 चेंडू कृपया ये बोलते भी नहीं सुनते यार अपने डकआउट में रहना चाहिए आपकी टीम को नहीं नहीं ग्राउंड के बाहर ही नहीं अपने डगआउट में चलो सबके लिए नियम एक ही रहेगा अपने अपने डगआउट में जाओ कृपया मैच थांबवायचे नाही थांबवायचे इकडून ऑर्डर आलेली आहे की डगआउट मध्ये टीम दिसली पाहिजे चला सामन्याला सुरुवात करीत आहेत चला 12 चेंडू 20 धावा कॅप्टन वर्सेस कॅप्टन आमच्या दिशेने चटकलेला आहे क्षेत्र रक्षण शिवा मला वाटतं चिरागेने फुटबॉलचे जास्त सामने बघितलेले आहेत आज फक्त पायाने चेंडू अडवत आहेत 11 चेंडू 19 धावा 9 चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव धाव संकेत भर हा पुढील चेंडू फ्रीट आहे हा डिक्लेअर झोन मध्ये दो आहे चला हा फ्रीट आहे 22 धावा झालेल्या आहेत म्हणजे 16-17 पाहिजे ओ माय गॉड नाही नाही 2 चेंडू 22 धावा 10 चेंडू 17 धावांची गरज बघूया पुढील चेंडू लेगच्या दिशेने चढकाय पवन यांचं चांगलंच क्षेत्र रक्षण जोरदार टाळ्या पवन साठी चला पुढील चेंडू धाव संख्या एक नंबर धाव संख्या झालेली आहे ती 23 हर्षांच्या बॅटीतून मोठ्या फटक्याची आणि मोठा फटका उंच 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 आणि 2 काउंटलेस एफर्ट चला धाव संख्येत 2 ने भर सचिन यांनी पूर्ण चान्स होता हा विकेट घेण्याचा जिंकण्याचा चला धाव संख्येत 2 ने भर धाव संख्या झाली आहे ती लेगच्या दिशेने चटकलेले डॉट चेंडू चांगलीच गोलंदाजी केलेली आहे सचिन यांनी 5 बॉल 25 रन चलो 7 गेम 14 रन 9 चेंडू आणि ऑप्शन वरती चटकवलेला आहे धाव संख्या 2 ने भर धाव संख्या झालेली आहे ती 27 7 चेंडू 12 रन 7 चेंडू 12 धाव फ्रीट बाला यांनी डॉट केलेला आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाही 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 फ्रीट होता अरे नाही 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 कनेक्ट होता रनआउट रनआउट स्टंपिंग नाही अरे नाही रे ओव्हर झालेली आहे 6 चेंडू 12 धावा म्हणजे 2 मोठे फटके 6 चेंडू 2 धावा 2 मोठे फटके बघूया कोण रोखू शकते हर जगह बस दिखे तेरा नाम दिन तेरे मेरी लाइफ सुनसान तू ना हो आसपास तो मैं गुमनाम चारों पहर लूं तेरा ही नाम अच्छा तू थोड़ा पास बेबे हो गाना कुछ भी त्रास बेबे हो जाऊंगा मैं थोड़ा खास बेबे जर 2 षटके किंवा 2 रन्स किंवा 2 चांगली गोलंदाजी केली तर हे मला वाटते वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तरी तुम्ही बघू शकता कारण आपल्याकडे युट्यूब लाईव्हची सुविधा आहे यावर्षी जर जे प्रेक्षक ग्राउंडवरती यायला कंटाळले असतील तर त्यांनी घरी मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता मयंक यांचे फारसे धन्यवाद जे यांनी पुढील चेंडू ऑफच्या दिशेने चटकला आणि जोरदार हर्ष यांचा विकेट कम ऑन डीजे नाही मैं नहीं मंगेश चला मोठा सा आघात झालेला आहे हर्ष कॅप्टन यांनी 5 चेंडू 12 धावा उमंग बघा 2 मोठे फटके मारत आहेत का 9 चेंडू लेगच्या दिशेने चटकवलाय उमंग यांनी आणि 5 चेंडू 10 धावा
बाला यांना हीरो बनण्याचा चान्स आहे, बघूया काय करतात। आणि डिक्लेअर झोन मध्ये एक चार चेंडू आणि धावा पाहिजे तर 9, म्हणजे एक मोठा फटका आणि मॅच तुमच्या खिशात। बघूया पुन्हा एकदा नो, डिक्लेअर झोन मध्ये जात आहेत ते, धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या झाली आहे ती 32, चार चेंडू 7 धावा, पुढील चेंडू सामना करतील। पुन्हा एकदा नो, चटकावलंय बाला यांनी आणि धावसंख्येत पुन्हा 2 ने भर, धावसंख्या झाली आहे ती 34, चार चेंडू 5 धावा, फ्री हिट आहे हा, लेगच्या दिशेने सनी यांनी चटकावलेला आहे। 3 चेंडू 4 धावा आणि एक मिनिट, जर टाय झाली तर नियम काय आहे, कंपल्सरी चेज कळवण्यात आलेला आहे। बघूया 3 चेंडू 4 धावा काय करतील बाला, लेगच्या दिशेने चटकावलं आणि डिक्लेअर झोन मध्ये 2, वा वा बाला, शाबास बाला, साठी जोरदार टाळ्या वाजवू द्या, जोरदार, आपण प्रोत्साहन वाढवायचं आपल्या प्लेअरचं। 2 चेंडू 2 रन्स आणि आपल्या ग्राउंड मध्ये मिस ब्रिगेन्झा, चला पुढील चेंडू, 2 चेंडू 2 धावा, हटीतटीचा सामना बाला आणि अच्छा आणि विकेट गेलेली आहे, बाला यांनी उत्तम कामगिरी केली आहे, 1 चेंडू 2 धावा। कृपया फलंदाज कुठे गेले, आरोप एनबनसी हा कुठे गेला, आरोप एनबनसी कुठे आहे, कृपया फलंदाजीला यायचंय, चॉकलेट घ्यायला गेलेले आरोप एनबनसी, आलेले आहेत चॉकलेट घेऊन आलेले आहेत आरोप एनबनसी। न्यूझीलंड के लिए हफ्ते यार है, आरोप एनबनसी बॅट शोध, त्यांची बॅट द्या, कृपया करून त्यांची बॅट द्या, ये इसको बांध के रखो, चांगलाच सामना जिंकण्याची वेळ होती, पण हर्ष यांनी थोडीशी घाई केली आणि बाला यांना सुना जवळच आलेलं, 1 2 चेंडू 2 धावा गरजेचे होते। तर चिमुकल्या पायांनी और भाई के सामने, भाई माइकल असी वर्सेस डेविड असी, देखते हैं क्या होता है, डेविड असी गेंदबाजी करेंगे, माइक असी फलंदाजी करेंगे, और चाहिए 1 चेंडू 2 धावा या चिमुकल्या मुलाने, बघूया आणि जर नो टाकला तर मला वाटतं वाट लागेल या टीमची। चला एक मिनिट, कुत्रा बाजूकडे चला 1 चेंडू 2 धावा बघूया, आऊ आणि जिंकलेला आहे सामना साईनाथ। चला दोन्ही कर्णधारांनी कृपया कमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे।